नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहत आहात एचडब्ल्यू मराठी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के बसत आहेत आणि या धक्क्यांच्या मालिकेत आता शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असणाऱ्या संजय राऊत यांना सुद्धा आता नवा धक्का बसलाय सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीनं खासदार संजय राऊत यांना समन्स धाडला असल्याची माहिती समोर आली आहे स्वतः संजय राऊत यांनी सुद्धा याची पुष्टी केली आहे त्यामुळे राऊतांवरही कारवाई होणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरलाय खर तर संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेच तर गेल्या काही दिवसांपूर्वी या दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुरू होते पण सध्या महाराष्ट्रात इतकं मोठं घमासान सुरू असताना मात्र सोमय्या थंड असल्याचं बोललं जात होतं मात्र शिंदेच्या बंडानंतर आज ईडीकडून संजय राऊतांना समज बजावण्यात आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा चर्चेत आले आहेत सोमय्यांनी ट्विट करत राऊतांवर निशाणा साधलाय जाणून घेऊयात राऊतांना नक्की कोणत्या प्रकरणात हे समन आलंय आणि सोमय्यानी त्यावर काय म्हटलंय पण त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यातला सत्ता संघर्ष आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय त्याचबरोबर शिवसेना यातून कुठेतरी सावरणाचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे पण राज्यामध्ये सुरू असणाऱ्या या सत्ता संघर्षादरम्यान ईडीनं शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना समन्स बजावलंय यामुळे आधीच आमदारांच्या बंडाने मोठं संकट कोसळलेल्या शिवसेनेला पुन्हा एक मोठा दक्का बसला संजय राऊत यांना उद्या ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचं ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत या आणि मला अटक करा अशा शब्दात राऊतांनी आपला संताप व्यक्त केलाय त्यामुळे ईडीच्या समन्स नंतरही राऊतांचा हा जो बाणा आहे तो मात्र कायम असल्याचं पाहायला मिळते खर तर शिवसेनेची बाजू अधिक प्रखरपणे कोण मांडत असेल तर ते संजय राऊत हेच असल्याचं आपण पाहतोय सध्याच्या स्थितीत शिवसेनेसाठी राऊत हे, शिवसेने हे महत्वाचे नेते बनले आहेत आणि आता राऊतांनाच ईडीची नोटीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे आता राऊतांच्या मागे इडीचा ससेमिरा लागलाय म्हटल्यावर किरीट नाव चर्चेत अपेक्षित आणि गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक चकार शब्द न काढलेले भाजपचे नेते सोमय्या पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले म्हणजे इकडे राऊतांना नोटीस आली आणि तिकडे सोमय सोमय्यानी निशाणा सुद्धा साधला खर तर किरीट यांनी एक प्रकारे राऊतांना डिवचलंच आहे सोमय्या या ट्विटमध्ये काय म्हणाले ते पाहूयात प्रिय संजय राऊत साहेब तुम्ही मला माझ्या पत्नीला माझा मुलगा नीलला आणि माझ्या आईला आम्हा कोणालाही जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा धमक्या द्या हल्ले करा शिव्या द्या पण हिसाब तो देणारही पडेगा अशा शब्दात त्यांनी राऊतांना डिवचल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान आपल्याला ईडीचं समन्स आल्याचं समजतात संजय राऊतांनी सुद्धा एक ट्विट केलं पण त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय मला आत्ताच समजलं ईडीनं मला समन्स पाठवलंय छान महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे असं संजय राऊत या ट्वीटमध्ये म्हणालेत तर पुढे राऊत असंही म्हणतात की माझी मान जरी कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही या आणि मला अटक करा जय महाराष्ट्र असं ट्वीट संजय राऊतांनी केलं असून यात त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना टॅग केलंय पण राऊतांना हे जे समन्स आले ते नेमकं कोणत्या प्रकरणी आलंय त्याविषयी आता जाणून घेऊयात ईडीनं संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवलं आहे यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचा सुद्धा समावेश होता तर गोरेगाव मधील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती त्या बदलात वाधवान एस आय देण्यात आला होता पण बिल्डर्सने हा आय इतरांना विकला त्या बदल्यात पैसे घेतले तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचं कर्ज घेतलं त्यातून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आणि या प्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचं सुद्धा नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं याची चौकशी सुरू केली तर त्यानंतर संजय राऊत यांचे निकटवर्तीय मित्र प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचं या चौकशीत समोर आलं होतं आणि या प्रकरणात आता संजय राऊत यांचा सुद्धा संबंध असल्याचा ईडीला संशय आहे त्यामुळे आधीच शिवसेना सत्ता संघर्षामुळे अडचणीत आलेली असताना आता संजय राऊतही ईडीच्या या समन्समुळे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते पण शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडत आलेले संजय राऊत यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार आणि ईडीला ते सामोरं कसं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू पण ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद